अशा तरह दहा गुण दहा परिणाम दहा सुपरिणाम तुम्हाला स्नानामुळे मिळतात। म्हणून आंघोळ करत असताना आपण या गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि जर मुलांना त्या शिकवल्या तर हळूहळू मुलं आनंदाने आंघोळ करायला लागतील, त्याचा अनुभव घेतील आणि पुन्हा पुन्हा तो अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त होतील, मग ते आंघोळीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करणार नाही। तर हे आपण जर केलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि याचबरोबर आणखी एक तुम्हाला सांगतो की नुसती आंघोळ करत असताना सुद्धा आपल्याला त्या आंघोळीचा त्या वेळाचा सदुपयोग करता येतो। तो कसा करता येतो? तर त्यावेळेला एक प्रार्थना आहे, नमामि गंगे तव पाद पंकजम, नमामि गंगे तव पाद पंकजम, सुरासुरैर वंदित दिव्य रूपम, भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम, भावानुसारेण सदा नराणाम। ही गंगेची प्रार्थना आहे। म्हणजे आपण जे पाणी ज्याचा आपण वापर करतो त्या पाण्यामध्ये आपण गंगा बघतो, गंगेचं स्वरूप बघतो, गंगेचे गुण बघतो आणि त्या गंगेची गंगेचं स्मरण करून गंगेची प्रार्थना करतो। नमामि गंगे तव पाद पंकज, म्हणजे पावलांना तुझ्या पायाला तुझ्या पद कमलं जी आहेत त्यांना मी नमस्कार करतो। अशा तऱ्हेची तू आहेस की सुरासुरैर दिव्य सुरासुरैर वंदित दिव्य रूप, तुझं दिव्य रूप जे आहे त्याचा देव आणि असुर राक्षस आणि देव हे सगळे तुला नमस्कार करत असतात, अशी जी तू आहेस। सुरासुरैर दिव्य वंदित दिव्य रूपम, भुक्तींच मुक्तींच ददासि नित्यम, म्हणजे जीवनात ते सगळे जे उपभोग आहेत आनंददायी उपभोग जे आहेत सुख आहेत तीही तू देतेस, आणि त्याचबरोबर जीवनात जे संपूर्ण माया जाळ आहे, संपूर्ण जी माया आहे त्या मायेची जी नदी आहे त्या मायेच्या नदीतून पार करण्यासाठी तू शक्ती देतेस, मुक्ती देतेस। म्हणून भुक्तींच मुक्तींच ददासि नित्यम, भावानुसारेण सदा राहणार, जसे ज्या भावनेने माणूस तुला प्रार्थना करतो नमस्कार करतो त्याप्रमाणे तू त्याला ही भुक्ती आणि मुक्ती उभोगही देतेस आणि जीवनात सर्वस्व सार्थक जे की त्याच्यामध्ये तुम्हाला मुक्ती मिळणं। मुक्ती याचा अर्थ असा की बंधनातून मुक्ती, म्हणजे तो माणूस मुक्त होतो म्हणजे फ्री होतो, स्वतंत्र होतो, सुखदुःखांच्या तो पलीकडे जाऊ शकतो, सुखदुःखांच्यावर मात करू शकतो आणि प्रसन्न राहू शकतो। ती प्रसन्नता जी आहे ती प्रसन्नता ते समाधान ते तू देतेस। म्हणून भुक्तींच मुक्तींच ददासि नित्यम, भावानुसारेण सदा नराणाम, अशी तुझी प्रार्थना केली जाते। तर अशा तऱ्हेची प्रार्थना आपण मुलांना शिकवावी आणि ती मुलांना शिकवल्यानंतर आपण प्रथम ते करावं। या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर मुलांना त्या कराव्याशा वाटणार, आणि मुलांना आज नाही कराव्याशा वाटल्या तर त्यांच्या आजूबाजूची मुलं जेव्हा करायला लागतील, आजूबाजूचे लोक जेव्हा करायला लागतील, टी व्ही किंवा दूरदर्शनच्या वर ह्या कार्यक्रमात जसं महत्त्व प्राप्त होईल, सगळ्या चॅनेल्स जे आहेत त्यांच्यावर जसं महत्त्व प्राप्त होईल, रेडिओवर जसं या गोष्टींना महत्त्व प्राप्त होईल, तसं हळूहळू त्यांच्यावर सुद्धा ते प्रभाव पडून ती मुलं ते आंघोळीला कंटाळा करणार नाहीत आणि आनंदाने आंघोळ करतील। आता इथे आणखी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की आंघोळीला तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे थंड कोमट किंवा गरम पाणी घ्या, हा एक भाग झाला। परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की ते साबणाचा जो प्रचार केला जातो की नेहमी तुम्ही साबण वापरा म्हणून, तर माझं म्हणणं असं आहे की साबण या गोष्टीची शरीराला काहीही आवश्यकता नाही, त्वचेला काहीही आवश्यकता नाही। तुम्ही अक्षरशः जर फक्त जिथे तेलकट वातावरण आहे, जिथे धुरकट वातावरण आहे, तिथे धुरड्याचं वातावरण आहे अशा ठिकाणी किंवा खूप घाम येत असेल आणि जिथे तुमच्या शरीराला प्रत्यक्षता घाण लागत असेल तरी आणि साफ होत नसेल नुसतं घासून, तरच तुम्हाला साबणाची गरज पडते, एरवी गरज पडत नाही। तसंच तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेला असाल, रुग्णालयात गेलेला असाल, दवाखान्यात गेलेला असाल आणि समजा तुम्हाला जंतुसंसर्ग झाल्याची शक्यता वाटत असेल त्वचेला, तर त्यावेळी तुम्ही जर आंघोळ केली साबण लावून तर चालू शकतो। पण एरवी सर्वसामान्यपणे माझ्या मते तुम्ही जर दोन वेळा आंघोळ केली तर अशा तऱ्हेची कोणत्याही प्रकारची तुम्हाला जंतुसंसर्ग होत नाही, कारण जंतुसंसर्ग व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्या आधीच तुम्ही ते धुवून टाकलेलं असतं। म्हणून सर्वसामान्यपणे मुलांना किंवा आपल्याला साबण वापरायलाच पाहिजे अशा तऱ्हेची भावना जी तयार झालेली असते ती साफ चुकीची आहे। जास्तीत जास्त तुम्ही डाळीचं पीठ लावू शकता, त्याचाही सुद्धा आवश्यकता अशातला भाग नाही, पण ते बाटल्यास तुम्ही ते लावून स्वच्छ करू शकता शरीर। परंतु सर्वसामान्यपणे ज्या प्रमाणामध्ये जाहिरातबाजी करून लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण साबणाचं महत्त्व अतिशय आणि ज्याला अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीनं वाढवत गेलो तर त्याची काही आवश्यकता नाही। ते उलट माणसाच्या शरीरामध्ये जो घाम असतो आणि जे सीबम नावाचं तेलकट द्रव्य असतं त्याच्यामध्ये
जंतुघ्न अशा तऱ्हेचे द्रव्य असतात म्हणून ते घाणेरडे आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही स्वच्छ आंघोळ करावी कारण घाण निघून जावे करून, पण त्याचबरोबर साबणामुळे हे जे निघून जात असतं ते चांगलं नव्हे. म्हणून आपण स्वच्छ पाण्यानं दोन वेळा अत्यंत प्रार्थनायुक्त भावनेनं जर आंघोळ केली आणि स्वच्छ पाणी पुसून घेतलं, कपडे दोन वेळा बदलले, तर तुम्हाला जंतुसंसर्ग होण्याची काही शक्यता राहते.